कोबड़े पूरी कोरडवाऊ शेती आहे ना इथे जास्त हे बे बरं तिकडे काय वाव केवढे आवड ग आजींचे परत काम चालू आहे ना कौल उतरावून पत्रे टाकले आणि आता कलरचं काम करायचं हे बघ आजींना अवॉर्ड मिळाले तेवढे मला नाव जर वाचते त्याची एवढं काच लक्षात राहते पुढकांचा पुढकांचा घेतलं भेटले म्हणून भेटले आणले म्हणून ट्रॉफी नाही एकावरती एक ठेवलेत आजींनी इकडे दिलं आपलं ट्रॉफी मस्त आहे मावशी कधीपासून तीस वर्षाच्या आधी सुरुवात अशी केली का त्या टायमाला म्हणजे आता माझा नातू 13वीला असता आता त्याच्या आधीची गोष्ट आहे हायब्रिड खाणं हे संकरित खाणं खत औषध जसे माझे शेतात आले दोन तीन वर्ष जेवढं नवीन दिसलं तेवढे माझे मुलं करायला त्याच्यापासून माझ्याच घर पाहत असेच बघा काही करणार त्याला ते खाली एक मोडून गेले मग हा अनुभव मी माझ्याच घरामध्ये घेऊन आजारपणाचा गावठी खाण्याचं काय हायब्रिड खाण्याचं काय सेंद्रिय खताचं काय केमिकल खत काय मग माझे घर आजार वाढायला आणि मला 10-20 किलोमीटर दवाखाने जावं लागायचं मग तिच्या नंतर मला एक दिवसभर एवढा संताप आला का घरात आजार नव्हते हा एक चालत बरं पाठीची पोरं बांधायची पाय पाय जावं लागायचं पाय पाय यावं लागायचं मला लय संताप आला एक दिवस आणि मग मी मला रात्रभर झोपही आली सकाळचे मी उठले मला कोणी न सांगताना मी शेतामध्ये फिरले याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये काय आहे आपण शेतात पिकवतात काय घरात काय खातात कशा भाज्या खातात हे मी दोन तीन दिवस पूर्ण लक्ष घालून पाहिलं मला त्याच्यामध्ये लगेच काही ह्या केमिकल खाताने औषधाने या हायब्रिड खाणे लगेच घरात आलं वाढायला माझ्या माझ्याच मनात आलं मला काही कोणी सांगितलं नाही मग हे हा अनुभव मी स्वतः घेतला आणि मी माझ्या घरातलं बंद करायला लागले माझ्या घरामधले मी थोडे दिवस मला विरोध केला सगळे लोक करतात त्याच्यामध्ये पैसा जास्त येतो उत्पन्न जास्त निघते खत टाकल्यावर औषध मारल्यावर सांगितलं थोड्या दिवस गप्प बसले मग मी सगळं त्यांनाच बघायला लावलं मी फार काय नाही बघणार मग नंतर त्यांच्या लक्षात आलं त्यांना मुलं दवाखान्यात घेऊन जावं लागायचं त्यांना पायी पायी यावं लागायचं मग ते परत जुन्याकडे वळले जुन्याकडे वळले ना आता हळूहळू माझ्या घरातले आजार कमी कमी होत गेले हा अनुभव मीच घेतला म्हणजे ती जी सगळी देशी बियाणं आहेत ती तुमच्याकडे नसतील ना एवढी सगळी तेव्हा नाही पूर्वीपासून आहेत पण दोन तीन वर्षे फक्त कमी केले होते नवीन करायला लागले म्हणजे तुम्ही अजून जतन केले अजून जतन केले चार दोन वाहन माझ्याकडे नव्हते ते मी माझ्या शेजाऱ्यांकडूनच आणले गावात अच्छा बाहेरून एक सुद्धा बिने आणलं हे सगळे इथले कोंभाणे गावच्या बाहेरून एक नाही मग इथलं मग तिचे मग माझ्या घरातला आजार कमी झाले मला दुसऱ्याचे नास देखत ना मग मी बचत गटाच्या महिलांना सांगायचे नातेवाईकांना सांगायचे पुढं बचत गटाच्या मेळावा घेऊन महिलांना त्यांना सांगायचे मग एक पाईप संस्था मी 5 वर्ष रोप तयार करत होते म्हणजे मी काहीतरी 7-8 वर्ष ऊसतोडी कामगार होते इथून आपल्याला ऊस तोडायला जायचो टायरवर आणि तिकडून आल्यावर मग मी 5 वर्ष रोप तयार करायला लागले आणि असं
पाऊस पडला का बचत गटाचे मार्फत एक एक दोन दोन बायांना रोप द्यायचे. हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले. ते हळदी कुकाला माझ्या काही वाण गेला पैसे नसायचे. ते भाजीचा फरकार असेल वाळून ठेवी लागले. कशा हरभऱ्याची भाजी वाळून ठेवते मेथीची असेल मला. मग असे मी रोप वाटप करायचे. हळदी कुकाला मी एक एक रोप द्यायचे महिलांना. मग त्याच्यानंतर आता तरी मी अजून वाण घेत नाही. आता बियाचे पाकिट देते हळदी कुकाला. तुम्ही हे असे बिया याच्यामध्ये ठेवलात ना तर आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे पुण्यामध्ये आता आम्हाला ह्या बिया जतन करायच्या असतील तर कसं करू शकतो काही सांगू शकतो? नाही तसं पोत्यामध्ये राहतात बोनीमध्ये राहतात. हे असे माठ आहेत ना? हे माठ आहे आमच्या. हा मग याच्यामध्ये फक्त राखेमध्ये किंवा लागते कुठली पण राख चालते. हा राख कुठली पण चालते. लाकूड गौरी कुठली पण माझ्यावर सगळं राखत घे. सुट्ट करून ठेवायचं प्लास्टिक मध्ये वगैरे नाही नुसतं राखेमध्ये राखेमध्ये डायरेक्ट ठेवायचे. तीन वर्षापासून मी हाताला पेर केलेले. त्याला कीड वगैरे नाही. तसं दाणे 10 वर्ष राहिले तरी कीड लागत नाही. पण पेरली 3 वर्षापासून जशी तशीच उगवण क्षमता चांगली. म्हणजे आम्ही असं मडक्यामध्ये ठेवू शकतो. ठेवू शकतो कारण युजली आता कसं एक प्लास्टिक मध्ये ठेवलं हे केलं असं करतो. पण जे हे गावती हे पारंपरिक हे एक वर्ष नाही पिकलं तर ते दुसऱ्या वर्षी पेरता येतं. तसं हायब्रिड जे आहे ते प्रत्येक वर्षी घ्यायचं प्रत्येक वर्षी पेरावं लागतं. बरोबर. ते बी चालतच नाही. जुनं बी चालत पण हे आपले चालतील असं मडक्यामध्ये ठेवले आणि राखीमध्ये ठेवले. राखीमध्ये ठेवले अजून काही नाही टाकायचं ना राखी? नाही नाही काहीच नाही. आम्ही काहीच नाही टाकत. म्हणजे हे सगळं आम्हाला महत्वाची माहिती आहे कारण बियाणं कशी हे ठेवायची जतन करायची. वातावरती आपण मावा पडला का त्याच्यावर राख शिपडायची. आणि समजा मावा पडला तर आता गावची आपल्याकडे गायस्टी गाय आहेत अजूनपर्यंत गावठी गायचे गोमूत्र शिपायचे. आता मी तिथं काल परवाच त्या डरमी रिकाम्या केल्या कारण आता आमच्या फळावरती मशीद त्यांचं नाही गोमूत्र चालणार. नाही ना बाबा फळ गायचंच पाहिजे. आता मेथी दसपर्णी अर्क केला होता. दोन डरमीन मध्ये जीव अमृत वावराच्या कडाला डरम ठेवायचे तिथेच जीव अमृत बनवायचे. पण आता आमचं म्हणजे असं धरा का पाणीसाठी गोमूत्र पाणी संपलं म्हणजे माले संपलं कीटकनाशक बनवलं होतं. मी एक दोन डरमी कीटकनाशक बनवलं होतं फवाऱ्यासाठी. त्यात पण पाणी पण टाकत ना? हा मग पाणी शेकायचं. मी 10-12 झाडांचा पाला हिरवी मिरची आला लसूण बेसन पीठ मग ते असं 14 दिवस ठेवायचे तिथून पुढे फवारायला गोमूत्राचं म्हणत मग त्याच आता एक दोन डर मी ठेवल्यात भरून नाही ते उलट उतरते. आणि किती महिन्यातून एकदा बनवायचं असतं किती दिवसात म्हणतात? आपल्याला जेव्हा बनवायचं तेव्हा जास्त संपलं तर मग महिन्यात बनवायचं. अतिवापर म्हणजे होत नाही ना त्याचा. जास्त केला तर बियाणं खराब होऊ शकतात ना झाडं पण? नाही एवढी होती. नाही होत नाही. आता या कंपनी औषधांच्या या काही लगेच कपतात की आपलं गावठी औषध आहे नाही बघ खरं. आणि आपण आता हे बियाणं घेतले आणि ते बियाणं रुजवले तर त्याला म्हणजे फक्त आणि फक्त आपलं सेंद्रियच खत वापरायचं. सेंद्रिय खत वापरलं आता हा शेणखत आमच्या सगळं शेणखतच असतं. आता लोक वापरतात खत आहे पण आपण सांगायचे काही. पण मग ही जमीन ही काळी माती आपली आई आहे. बरोबर. आणि हिचं आरोग्य आपणच जपलं पाहिजे. आपण जर आरोग्य जपलं तरच ती अन्न तरच आपल्याला चांगला. बरोबर. पैसा किती असला आपल्याकडे पैसा कोणी खाऊ शकतो. खराब होते काहीच नाही घडणार. काहीच नाही. आणि एकदा केमिकल टाकले की पांढर पांढरट होते जमीन आणि त्याच्यातून पीक नाही निघणार. तिचं आरोग्य आपण जपलं पाहिजे. बरोबर. आणि आपणच तिचं हे केलं पाहिजे. आणि तो कस विषारी खत औषध तणनाशक यांनी सगळं कस नाही सकेल. ते आपले खेकड्यांवर पण परिणाम पडले त्याच्यावर ना. खेकडे पण जमिनी दिसून आले असते. आपल्या सवंगला तरी खेकडे वाटायचे. अरे बाळा खेकडे मग ते आपण खेकडे पडले भाता बिता नका तिथे फॉरेस्ट नेऊन टाकायचं. तिथे काहीतरी औषध नेऊन टाकायचं. मग त्या मरून गेले त्यांचे उत्पन्न होईल कुठून? बरोबर. असं चालले ना सगळं किडे मग खळ हे असं ठेवलेत ना हे घेवडे हे असे पण ठेवू शकतो का आपण डायरेक्ट? नाही असे फक्त वर्षभर ठेवते. वर्षभर जास्त नाही ना. कारण हे कसे आमचे शेतकरी आले होते प्रत्येक वाहन ओळखतात. तुमच्यासारखे सर्व आले लोक आले यांना ते ओळखू येत नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी परत नाव ठेवलेले म्हणून म्हणजे तसं ठेवलं. अदरवाईज आपल्याला म्हणजे बियाणं ठेवायचे असतील तर तसे मडक्यातच ठेवायचे. आणि असे पण ठेवतात ते आता मकाचे कणसा असे असे टांगून ठेवले ना ते 3 वर्ष राहू शकतात.
त्याला ते आता बिया पण निघतील ना त्याचे थोडे थोडे ते काय सगळे दोडके झाले सगळं काढून घेतले इकडे पुढे पण आहे का बरोबर आम्ही तेच आता तिथे आपल्या ह्याच्यामध्ये बघितलं एवढे एवढे प्रकार तर पहिल्यांदा बघितले आम्ही आता हे सगळे बियाणं करणार आपण सगळे बियाणं शेंगा तोडून पाण्याचं कधी डिसेंबर पासून कधी पावसाळ्यापासून पाणी आम्ही 2-3 महिने पाणीच नाही आता इथे काढून घ्यावं लागेल कारण पाणीच नाही आता पीक घ्यायला पाणीच ऊन लागलं बा नाही त्याला अजून बघायचं म्हणून बघ ना किती मस्त केले जा हळूच फक्त झाडाला टच करू नको लागेल बरोबर नको जाऊन येत थांब हळू जाईल इथे जाय खूप राज्य कधी राज्य कधी चाललं होतं त्याचं हळू जा बरं